माझी 24 तास एक पाऊल पुढे थेट पुण्याला जाऊयात. आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे आपल्या बरोबर आहेत. नितीन, सर्वसामान्य पुणेकरांना एकूण या सगळ्या प्रकरणानंतर निश्चित दिलासा मिळालेला आहे. झी मीडियानं दणका दिलाय शेलारांना, काय सांगाल? अजित शेलार यांच्यावर कारवाई तर झालेली आहे, मात्र खरं पाहिलं तर महापालिका आयुक्त महेश पाठक हे शेलार यांना पाठीशीच घालण्याची भूमिका घेत होते. त्यांच्यावर कारवाई करण्याला ते उत्सुक नव्हते, मात्र माध्यमांचा दबाव त्याचबरोबर महापालिकेतील पक्षनेत्यांचा दबाव यामुळे त्यांना अखेर कारवाई करावी लागलेली आहे. शेलारांना 3 दिवसात खुलासा करायचा, त्याचबरोबर त्यांच्याकडे अतिक्रमण आणि आकाशचिन्ह हे 2 महत्त्वाचे विभाग आयुक्तांनी काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर महापालिकेचा दक्षता विभाग जो आहे तो देखील शेलारांची चौकशी करणार आहे. मात्र शेलार मागील 18 वर्षापासून पुणे महापालिकेच्या सेवेत आहेत, उच्चपदस्थ अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची ही जी चौकशी होईल ती किती निपक्षपातीपणे होईल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे इतर महापालिकेची जी यंत्रणा आहे त्याव्यतिरिक्त बाहेरच्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत शेलारांची चौकशी केली जावी अशी मागणी होते. आणि त्याचबरोबर शेलारांचे हे 2 जरी पदभार काढलेले असले तरी शेलार उपायुक्त पदावर आहेत आणि सुरक्षा प्रमुख म्हणून ते काम करतायत, त्यामुळे त्यांना निलंबित केलं जावं अशी देखील एक मागणी आता पुढे येऊ लागलेली आहे. आणि शेलारांवर ही जी कारवाई आयुक्त ती न्यायालयास्तव केलेली असं म्हणावं लागेल, कारण काल दिवसभरात राजकीय पक्ष आणि संघटनांनी आंदोलनं केली, त्यामध्ये पाठक यांचा निषेध करण्यात आला, त्याचबरोबर पक्षनेत्यांनी आयुक्तांवरती दबाव आणलेला होता आणि माध्यमांनी तर शेलार यांच्या विरोधात ही जी प्रकरणं आहेत ती बाहेर काढलेली होती. या सगळ्यांमुळे अखेर महापालिका आयुक्त जे महेश पाठक आहेत त्यांना ही कारवाई करावी लागलेली आहे, कारण आधीचा जर आपण इतिहास पाहिला तर महापालिकेचे जे गैरव्यवहाराचे आरोप असलेले अधिकारी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचीच पाठक यांची भूमिका होती. आणि शेलार यांनाही आपण जर पाहिलं तर 4 दिवसांपासून ह्याच्या संदर्भातल्या बातम्या प्रसारित होत आहेत, वारंवार दाखवल्या जात आहेत, तरीही महापालिका आयुक्त त्यांच्यावर कारवाई करायला तयार नव्हते. मात्र अखेर ही कारवाईला सुरुवात झालेली आहे, ती तडीस जावी आणि शेलार यांचं जे प्रकरण बाहेर आलेलं आहे त्यातलं सत्य जे आहे ते पुणेकरांसमोर यावं अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते. निश्चित. आणि नितीन, यामध्ये काही गोष्टी आहेत, ते म्हणजे एकतर पाठक साहेब आपण या सगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका, दुसरी गोष्ट पुणेकर या सगळ्या प्रकरणामध्ये आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करतील, झी मीडिया त्यांना पाठिंबा देईल अशी अपेक्षा आपण करूयात. पुणेकरांनो, तुम्ही रस्त्यावरती उतरा, कारण इथे सर्वसामान्य पुणेकर असतात, तर आयुक्त तुम्ही हाच न्याय लावला असता का? हा पुणेकरांचा सवाल आहे. या अधिकाऱ्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून कुठलाही अधिकारी अशा पद्धतीनं एक प्रकारचा हा भ्रष्टाचारच आहे, हा भ्रष्टाचार करायला धजणार नाही. धन्यवाद नितीन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास एक पाऊल पुढे.